विश्वास बसत नाही की यार आत्ता तर पहिला एपिसोड केला ना आपण फिनालेपर्यंत पोहोचतो. कारण पहिला एपिसोड जे माझ्या माझ्या भावना होता की यार खूप मोठा शो आहे, कसं सांभाळणार, आपल्याला बोलायचं आहे, आपल्याला सगळंच सांभाळायला लागतं आणि अँकर किंवा एक संचालक असतो ते म्हणल्यावर तुम्हाला फक्त शोची जबाबदारी नसते तर त्या तिकडच्या माणसाची जबाबदारी, कंटेस्टंट्स म्हणा, एस्पेशली रियालिटी शो कंटेस्टंट्स म्हणा, त्या डान्स रियालिटी डान्स हा इतका जवळचा विषय आहे त्यामुळे ही जी पोरं आहेत ती म्हणा किंवा अंकुश जगा म्हणा, आमचे कॅप्टन्स म्हणा, पण आता असं झालं आहे की यार का सांगतो तीन तर महिने झाले, की तीन महिने झाले पण अजिबात असं वाटत नाही आहे की तीन महिने झाले आणि आपण हा शूट करतो. मला असं नेहमी असं वाटायचं की प्रत्येक आठवड्याला आपण भेटणार, प्रत्येक आठवड्याचा आपला एक शूटचा दिवस, पण आता असं होतं की फिनालेनंतर कोणीच नाही भेटणार, ते मला जरा खूपच वाईट वाटतं आहे त्या गोष्टीचं. पण ओवरऑल मी म्हणेन की आपले डोळे उघडतात ना असा अनुभव होता, की काही काही स्टोरीज आपण ऐकतो ते अनुभवतो मंचावर गेलेलो मी खूप अनुभव आहे त्यांच्याबरोबर भेटते, त्यांच्या अनुभव सांगतो मी, त्यामुळे मी त्यांना घरी घेऊन गेले त्यांचा विषय माझ्या डोक्यात सतत असतो, असं ते घडलं की मला ते सतत रात्रभर डोक्यात येतं, त्यामुळे हे सगळं घडल्यावर मला असं वाटतं की रियालिटीचे दिला मला या रियालिटी शोने आणि असं जे डोळे वगैरे फॉकिंग एक्सपिरियन्स. तू स्वतः एक उत्तम डान्सर आहेस, हा डान्स रियालिटी शो आणि तू संचालक स्वतःच्या परीक्षकाला थोडंसं असं बांधून ठेवलेलंस का? हो खरं तर, कारण का मला असं पटकन माहिती डान्स झालं की ही जी ही स्टेप जो केलीस ना आणि त्या बीटवर ते मला सतत एक मिनिट त्याच्यासाठी कॅप्टन्स आहेत, त्याच्यासाठी कॅप्टन्स आहेत, पण असं नाही आमचे डिरेक्टर्स म्हणा, आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर्स म्हणा, त्यांनी मला कधीही रोखलं नाही माझे कुठेही कमेंट घेण्यापासून किंवा नाही मी कॅप्टन्सला बोलले ना नको, कारण का त्यांना इनफॅक्ट त्यांना कदाचित मी या शोमध्ये हवी होती, कारण मी स्वतः एक परफॉर्मर आहे आणि मला माहिती आहे की त्याला सगळ्यांचा हा प्रश्न होता की तिथे बसून कुणालाही वाटत का परफॉर्म मला वाटतं, पण आता मला असं झालं की त्याहीपेक्षा मला या पोरांना डान्सला बघायला खूप जास्त आवडतं आणि मी कधीही तिथे बसून कितीही तास बसेल सो तिथे हो जरा कंट्रोल करावं लागतं मला, फक्त आहे का आला तिथे असं कधी कधी तुम्हीच वीस कोणाचा परफॉर्मन्स आला तर ते माझ्या मनावर आलं की सगळी संचालक असतं आणि त्यांचं ताण त्यांना पोहोचा त्यांचं मन सांभाळलं सो मला ते न्यूट्रल नाही. मग कधीतरी बॅकस्टेज जाऊन टिप्स वगैरे शेअर करू? अगदीच हो, आमचा त्याचा डान्स असा इन्फ्लुएन्स बीच झाला आणि सोनू नाव होतं सोनू आमचा सगळ्यांचा खूप आवडीचा एक तर आणि तो असा तिथे त्याचा थोडासा चुकला आणि एकदा एक मात्र कमी मिळाला थोडा मायूस झाला होता, तुला मॅसेजचा म्हणून गेली चुकी झाली असेल तुलाच नाही त्यामुळे आत विचार करत असतेच मी मी म्हणलं ना तिथे आम्ही जे बसतो ना तो भेट आहे त्याच्यात बसायचं कमाली जो असायचं त्यामुळे मी खूप मजा केली तिथे बसून, आता मला ते चिडवतात सुद्धा खूप सो येस हा टिप्स आहे. काय काय आता जे फिनाले एखादा आवडीचा गुण जरी आता असेल नाही असं मी आवडीचं नाही सगळे प्रचंड लाडके आहेत आणि मी कधीच जेव्हा जेव्हा आमचं पॅटर्न्स होतात आतापर्यंत त्यामुळे असं कुणाला हा आवडीचा हा नाही एवढा ठीक आहे, कारण मी जसं म्हटलं ना टॉप 12 होते कंटेस्टंट, ते 12 असल्यामुळे त्यांच्याशी ते कनेक्ट इतका झाला तर त्यामुळे कुणी असेल तर त्यांना मला असतं की नाही मी दोघंही जिंका मला परत नाही म्हणत, आज फिनाले मध्ये 4 जण जिंकले तरी मला आनंद होणार आहे, सो असं फेवरेट फेवरेट असं दोघंही लिहिलं.
चालक व्हायला आवडेल की परीक्षक व्हायला आवडेल? परीक्षक. संचालकाचं काम खूप अवघड आहे. म्हणजे आता जसं तू म्हणालीस ना, प्रत्येक लुक असं, पण मला सांगायचं की प्रत्येक लुकच्या मागे ऑलवेज टॉर्चर, त्यांचा हिल्स घालून ते तेवढा तो लुक छान दाखवण्यासाठी ते कष्ट आहे. त्या तर मी त्याची कंप्लेन नाही करत आहे, पण या गोष्टी आहे. एखादा लुक जेव्हा परफेक्ट करत असतो, छोट्या छोट्या गोष्टी पण इम्पॉर्टंट असतात. किंवा काय होतं कधी कधी, जसं मी म्हटलं ना, एखादा कंटेस्टंट रडायला लागला काही त्याच्या मॉमेंटचं, तर आई आई त्याचं पेरेंट्स येतात तरी गेली. आपण पण इतकी रडत असतो की मला म्हणतो की बास आपण आपलं मला ब्रेक पाहिजे थोडासा. मी इतकी रडत असते त्यांच्यावर. सो ते जरा अवघड आहे का, अर्थात आपण स्वतःचं काम खूपच अवघड आहे. कारण त्यांना जज करणं अतिशय अवघड आहे. आणि मी कॅप्टनशी म्हणा, आपली स्वतःची तारंभ उघडलेली स्वतः गेली होती. कसं जज करायचं, मी किती भारी असं, किती दोघी भारी आहे, तो नेहमी चुका काढायला जातो. आता ते किती पडतो आणि जग तो जज नाही करत, जो आहे तिकडे. आता त्याच्या पुढे आता आम्हाला संस्कृती पुढे कशी करायला चालूच लागेल. पण मला या निमित्ताने टी व्हीवर याला पुन्हा एकदा संधी मिळाली आणि डेली सॉफ न करता मी माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट ठरली. परिवार पैसे लोकांसाठी कनेक्ट करता आलं, ज्या प्रकारे ज्या स्केलवर हा शो करण्यात गेला, त्या स्केलवर त्या या मोठ्या ऑफरचा मला भाग होता. मला तर आणि बाकी काय करून ते खूप येईल. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशीच छान दिसेल. अरे थँक्यू.